आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्लेंनी केली निपाणीत विकासाची पुष्पवृष्टी. विक्रमी मताधिक्याने विजय आमदार जोल्लेंचाच. आमदार अमल महाडिक. निपाणी मतदारसंघात विकासाची पुष्पवृष्टी करणाऱ्या आमदार जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी आप्पाचीवाडी येथील सभेत केले. भाजपच्या वतीनं आप्पाचीवाडी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात निपाणी मतदारसंघात परिवर्तनाचं वारं आणलं आहे. मतदारसंघात 753 कोटी रुपयांची विकास कामे राबवून मतदारसंघाचा कायापालट केल्याचे काम केले आहे. एका स्त्री महिला आमदाराने इतका 753 कोटी रुपयांचा निधी खेचून आणून एक आदर्श निर्माण केला आहे. मतदारसंघात विकासाची पुष्पवृष्टीच आमदार जोल्ले यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार हे निश्चित आहे, असे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. स्वागत आनंद यादव यांनी तर प्रास्ताविक निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी केले. यावेळी हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री घाट, नगरसेवक सुदर्शन खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास हालसिदना साखर कारखान्याचे संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत कोठीवाले, निपाणी ग्रामीण महिला भाजपा अध्यक्ष भारती अडदांडे, सुनील संगपाळ, संजय संगपाळ, प्रकाश शिंदे, सागर देसाई, के पी माने यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मानकर न्यूज साठी आप्पाचीवाडीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे.